एक महत्त्वाची बातमी आहे. खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आणि जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त केली गेली. पुणे ते कोल्हापूर या दिशेने येणाऱ्या वाहनातून ही रक्कम जप्त करण्यात आली आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका मोटारीतून मोठ्या प्रमाणात रोकड नेण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. रात्री 8 च्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्याजवळ संशयित मोटार थांबवण्यात आली. मोटारीत मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. ज्या कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली ती कार सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचं समोर आलंय. यावरून संजय राऊतांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. पंचनाम्याअंती असं निदर्शनास येतं आहे की जवळपास 5 कोटी रुपये कॅश ही जप्त करून ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पुढच्या इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशनसाठी हँड ओव्हर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ही जी कॅश आहे ही खरी आहे आणि त्या खऱ्या 5 कोटीच्या नोटा आहेत आणि 500 रुपयाच्या त्या नोटा आहेत. त्या SBIच्या ट्रेझरी ब्रँचमध्ये त्या जमा करण्यात आलेल्या आहेत. तर खेड शिवापुरात एका वाहनातून 5 कोटींची रक्कम सापडल्यामुळे संजय राऊतांनी निशाणा साधला. ज्या गाडीत ही रक्कम सापडली ती गाडी मिंधे टोळीतल्या एका आमदाराची असल्याचं त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे तो आमदार कोण याचा देखील उल्लेख त्यांनी अप्रत्यक्षरित्या केलाय. तर संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना अजित पवारांनी थेट उत्तर दिलं. ऐकूयात. काल सांगोल्याकडे जाणारी ही रक्कम काय झाडं काय डोंगर त्या डोंगरातून ही रक्कम जाणार होती पण ती रक्कम पकडण्यात आली. रक्कम होती 15 कोटी रुपये. मी तुम्हाला सांगतो त्यातले फक्त 5 कोटी रुपये दाखवले. 10 कोटी रुपये झाडी आणि डोंगरात व्यवस्थित पोचवण्यात आले. चौकशी करा ना. काही जण बिनबुडाचे आरोप करतात. ज्याचे पैसे सापडले नाहीत त्याच्या संदर्भातली चौकशी करावी. दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. करमाळा विधानसभेवरून महायुतीमध्ये पेच कायम आहे. शिवसेना नेत्यांनी फडणवीसांकडे धाव घेतली आणि उमेदवारीसाठी शिष्टमंडळ आता सागरवरती पोहोचलेलं आहे. करमाळा विधानसभेसंदर्भातला महायुतीतला पेच कायम आहे आणि त्याच्यावरती आता तोडगा काढण्याचं काम सुरू आहे. शिवसेना नेत्यांनी आता फडणवीसांकडे धाव घेतली आहे. सागर बंगल्यावरती त्यासंदर्भात बैठक सुरू आहे. शिष्टमंडळ पोहोचलंय. आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे भाजपचे नेते राज पुरोहित यांनी सागर बंगल्यावरती जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. राज पुरोहित विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव नसल्यामुळे ते महाविकास आघाडीत जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र मला इतर पक्षांनी संपर्क केलेला असला तरी मी भाजपसोबतच आहे असं राज पुरोहित यांनी म्हटलं. तसंच जागेबाबत प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारींसोबत चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याचं त्यांनी म्हटलं. मैं इच्छुक हूँ, मांग करता हूँ. कहाँ से देना, कैसे देना, कौन सी सीट से देना, वो पार्टी के हाथ में है. जब उन्होंने कहा कि आपका नाम हमारी लिस्ट में जो कुछ नाम चर्चा करने में होते हैं ना उसमें है, तो हम भूपेंद्र जी से बात करके और रेलवे मिनिस्टर से बात करके उचित निर्णय लेंगे. और बाकी की जो अफवाह है ऐसी बात नहीं है कि मुझे दूसरी पार्टियों ने संपर्क नहीं किया. मुझे सारी पार्टियों ने संपर्क किया. मैंने इनको यही कहा था कि मैं भारतीय जनता पार्टी में हूँ.